मी अश्विनी महेश पाटले, पाटली किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला भरलेलं पापलेटची रेसिपी दाखवणार आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने आणि खूप सुंदर असं चवीला लागते, आणि ते सुद्धा आपण जे भरलेलं पापलेट बनवते केळीच्या पानात. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम ना आपल्याला भरलेलं पापलेट बनवायचं आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला पापलेट साफ करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण जे काय आपण बनवणार आहेत वाटण, ते आपल्याला भरायचं आहे. त्याच्यासाठी पापलेट कसं कट करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर आता मी सर्व हे साफ करून घेतलेलं आहे, म्हणजे आपण ह्याचं डोकं काढलेलं आहे. इथले सगळे आपले पंख वगैरे असा शेफ्टी असे सर्व काढून घेतले. आता मध्ये कट कसं करायचं ते दाखवते. तर हे पापलेट आहे ना, इथे बघा हा राऊंड शेप दिसतो तुम्हाला अशा पद्धतीने, म्हणजे हा वरचा भाग आहे. ह्यातलं पोट वगैरे हे आपण साफ करून घेतलेलं आहे. तर इथे मध्ये ना आपण अशा पद्धतीने एक थोडासा चाकूने असा थोडंसं कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे कट केलं का मध्ये थोडासा असं चाकू घ्यायचा, आणि थोडं थोडंसं बरोबर ह्या लाईनवर असं अशा पद्धतीने, हे बघा ही लाईन दिसते ना, इथपर्यंत यायचं आपल्याला. हे आता हे कट झाल्यानंतर पुन्हा हा थोडासा असा हळूहळू हा चाकू आहे ना असा मध्ये घालायचा, आणि थोडं थोडंसं मध्ये कट करत जायचं. बघू शकता हे बघा, आता हे असं पॉकेट पूर्ण असं रेडी झालेलं आहे भरण्यासाठी. हे बघा, आता आपल्याला पुन्हा दुसऱ्या साईडने पण कट करून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला एक साईडने पापलेट भरायचं असेल तर तुम्ही एक साईडने सुद्धा भरू शकता. दोन्ही साईडने भरायचं असेल तर दोन्ही साईडने सुद्धा भरू शकता. आता सेम अशीच राऊंडमध्ये कट करून घ्यायचं. हे सुद्धा अशा पद्धतीने मध्ये असं थोडंसं करून घ्या. पूर्ण असं मी कट करून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून ना वाटण आहे हे व्यवस्थित लागलं जातं. पण आपल्याला मसालासुद्धा भरायचा आहे ना, कसंही तुम्ही थोडं थोडंसे लाईन मारून घ्यायच्या. आता हे सर्व रेडी झाले, आता आपण मसाला लावून घेऊया. आता मसाला लावण्यासाठी मी ह्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, ते एक आपण डिशमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवं वाटण 1 चमचा घेतलेलं आहे, ते घेऊया. थोडंसं मीठ, थोडीशी हळद, घरगुती मसाला 1 चमचा, आणि हे सर्व आपल्याला मिश्रण एकत्र करायचं आहे. आता हे सर्व वाटण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण जे पापलेट कट केलं आहे ना त्याचा व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, सर्व बाहेरून असं लावून घ्यायचं. तर मधून आपण कट केले तर मधून सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे वाटण. पूर्ण पूर्ण असं शेवटपर्यंत आपल्याला हे वाटणाचे व्यवस्थित असं हात लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व वाटण जेवढं आपण बनवलं होतं ना मसाला, तेवढा सर्व व्यवस्थित असा लावून घ्यायचा, म्हणजे आपण कट केलं ना मध्ये त्याच्यामध्ये लावून घ्यायचा असा मसाला. आपण 1-3 मिनिटांसाठी हे मॅरिनेट करून ठेवणार. आता मॅरिनेट होईपर्यंत आपण काय करायचं, तर आपल्याला हा मसाला बनवायचा आहे जो आपण मसाला पापलेटमध्ये भरणार आहे, तो आता आपण मसाला रेडी करूया. आता मसाला रेडी करण्यासाठी मी 1 कढई घेतली आहे, आणि ह्याच्यामध्ये फक्त 1 छोटा आपण तेल घातलेला आहे 1 चमचा, आणि ते बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडीशी हिंग पावडर, आणि ती 1/2 चमचा घालायची. आणि त्याच्यानंतर मी 1 मोठा कांदा घेतला आहे, त्यानंतर 1 मोठा टॅमॅटो घेतलेला आहे, तो बारीक असा आपण कट करून घेतलेला आहे, तो घालूया. मिक्स करून घेऊया. कांदा आणि टॅमॅटो आहे ना, त्याची आपल्याला थोडीशी चटणीसारखी करून घ्यायची आहे. आणि आता 1-2 मिनिटांसाठी आपण मिडियम गॅसवर हा कांदा आणि टॅमॅटो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. कांदा आणि टॅमॅटो शिजण्यासाठी ह्यामध्ये मी घालते थोडंसं मीठ. आणि मीठ घालताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा पापलेट मॅरिनेट केलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ घालताना थोडं आवश्यकतेनुसार घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. कांदा आहे ना आणि टॅमॅटो आपण व्यवस्थित थोडंसं शिजवून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं असं कोरडं करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहे घरगुती मसाले, त्यासाठी मी थोडीशी पुन्हा हळद घालणार आहे मसाला.
मसाल्याची आवश्यकता तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार करू शकता. जसं तिखट लागेल त्याप्रमाणे घातलं तरीसुद्धा चालेल. मी जवळजवळ 1.5 चमचा मसाला घातलेला आहे. हिरवं वाटण, हिरवं वाटण कसं बनवायचं ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि ओला नारळ जो मी अगोदरच खाऊन ठेवला होता तो घालते आणि आपण मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये ना अगदी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून हे सर्व मसाले आहेत ना हे व्यवस्थित शिजले जातात. थोडंसं पाणी घातलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाल्याचा व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही तोसुद्धा बघू शकता. 1/2 चमचा घातलेला आहे आणि धना पावडर. सर्व मिक्स करून घेऊया. पुन्हा ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. आता हा सर्व मसाला आहे ना हा रेडी झालेला आहे भरण्यासाठी. आता आपण गॅस बंद करूया आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण भेटूया. मसाला आहे ना हा पूर्ण थंड झालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबूचा रस. मी जवळजवळ 1/2 लिंबू घेतला आहे आणि त्याचा हा रस काढलेला आहे तो आपण मिक्स करून घेऊया. कारण आपण ह्यामध्ये ना कसं टॅमॅटोसुद्धा घातलेला आहे ना, त्यामुळे लिंबूचा वापर आहे ना तो थोडासा कमीच केलेला आहे. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे आणि खूप सुंदर असा हा मसाला आहे तो रेडी झाला आहे. अगदी टेस्टी असा हा मसाला लागतो. आता हे पापलेट आहे ना तेसुद्धा खूप छान असं मॅरिनेट झालेलं आहे, बघू शकता. मी जिथपर्यंत आपण मसाला बनवला तिथपर्यंत आपण हे मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता हा सर्व मसाला आहे ना आपल्याला हा सर्व पापलेटमध्ये भरून घ्यायचा आहे. हे बघा आणि मध्येसुद्धा खूप छान असं हे सर्व मसाला हा लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये सर्व आपण मसाला भरून घ्यायचा आहे. जेवढा राहील ना तेवढा मसाला आहे ना आपल्याला सर्व असा दाबून मध्येपर्यंत आपल्याला भरायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की पूर्ण वाटण थंड झाल्यानंतर म्हणजे आपला मसाला आहे हा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला भरून घ्यायचा आहे. आता बघा असा भरगच असा मी भरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण हा असं प्रेस करायचं आहे. बघा आता आपण दुसऱ्या साईडने पण भरून घेऊया. असं दाबून असं व्यवस्थित भरून घ्यायचं मध्येपर्यंत आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं शिल्लक राहील ना तेव्हा आपल्याला पुन्हा हे थोडंसं असं काढून घ्यायचं आहे. आता सर्व मसाला आहे ना मी हा रेडी करून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण पापलेटमध्ये हा व्यवस्थित भरून घेतलेला आहे. आता आपला मसाला बऱ्यापैकी शिल्लक आहे, म्हणजे शिल्लक म्हणजे आपण थोडासा जास्तच केला होता. तर हा मसाला आहे ना हा आपल्याला सर्व पुन्हा ह्या पापलेटच्या वरनं लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडने थोडा थोडासा लावून घ्यायचा. आता हे सर्व मसाला आहे ना मी व्यवस्थित लावून घेतलेला आहे. आता आपल्याला हे फ्राय करायचं आहे. आता हे पापलेट आहे ना मी भरून सर्व रेडी केलं आहे आणि आपण आज जे पापलेट फ्राय करणार आहोत म्हणजे भरलेले फ्राय करणार आहोत ते केळीच्या पानामध्ये. त्यासाठी मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि केळीचं पान घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण शीर म्हणतो म्हणजेच आम्ही दांडा आपण केळीचा पानाचा म्हटला तरी सुचाळेल. हा थोडासा असा मी चाकूने कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आता आपण ठेवून देऊया. आणि हे पापलेट आहे हे आपण ह्याच्यावर ठेवायचं आहे. प्लेट में थोडाफार काय मसाला असेल तो लावून घ्यायचा आहे. आता हे पापलेट आहे आपण केळीच्या पानात ठेवले आहे. आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पूर्ण हे असं मी पॅक करून घेतलं. त्याच्यानंतर मी ह्या केळीच्या पानाच्या मी ह्याला वाघसुद्धा म्हणतो म्हणजे हा देठ आहे ना ह्या देठाचंच आपण असं हे धागासारखा तयार केलं आहे तो बांधून त्यानेच बांधून घ्यायचं आहे. आता हे केळीचं पानाला ना मी व्यवस्थित असं धाग्याने बांधून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे फ्राय करूया. आता मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे तो गरम करून घेतला आहे. त्याच्यावर आपण हे केळीचं पान जे आपण बांधलेलं आहे पापलेट ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर ठेवायची आहे प्लेट अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर वजन जे तुमच्या घरात काही वजन असेल वस्तू एखादी ती ठेवते सुद्धा चालेल. मी खलबत्ता ठेवते आणि मंद आचर आपल्याला 5 मिनटं हे पापलेट आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झाली आहेत. आता आपण झाकण खोलून बघूया.
आता हे पापलेट आहे ना आपण पलटी करून घेऊया. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटासाठी मंद आचार पुन्हा शिजून घ्यायचं आहे. अगर तुम्हाला 5 मिनिटं शिजवाय म्हणजे शिजून घ्यायचं नसेल तर तुम्ही 1-3 मिनिटांनंतर सुद्धा पलटी करू शकता. कारण कसं असतं, बऱ्यापैकी हे केळीचं पान आहे ना ते करपू शकतं आणि बऱ्यापैकी शिजू शकतं पापलेट. त्याच्यासाठी तुम्ही थोडंफार असं कमी जास्त टायमिंग ॲडजस्ट करू शकता. 5 मिनिटं झाली आहेत आणि मी गॅस आता बंद करते. पापलेट आहे पूर्ण थंड झाले. आता आपण ओपन करून बघूया. मस्त असं पापलेट रेडी झालंय. दिसायला देखील खूप छान वाटते आणि खूप छान शिजलेलं देखील आहे. बघू शकता लगेच एवढं एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे. आता हे पापलेट आहे ना खूप सुंदर झाले रेडी आणि एकदम टेस्टी चवीला आता अप्रतिम असं रेडी झालं आहे. आता तुम्हाला मी ह्याच्यामध्ये जे आपण वाटण भरलं होतं सर्व मसालेदार ते तुम्हाला दाखवते. आणि खूप सुंदर असं झालं आहे, शिजलेलंसुद्धा खूप छान आहे आणि सॉफ्ट असं हे पापलेट तयार होते. मग व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल पण ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि लाईक देखील करा आणि भरपूर मित्र मैत्रिणी नातेवाईकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा पापलेट कसं भरायचं ते माहिती मिळेल आणि त्यानंतर आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.